कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही, आम्हाला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मतं पडतात ते दाखवा. अशी डबल चाल चालायची नाही, आता डबल गेम नाही करायचा आपण. आता आता तुम्ही तुम्ही आता तिकडे आहात ना, तुम्ही सांगितलं ना आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच आहे, पण तुम्ही तिकडेच राहा, तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ती दाखवा ना आम्हाला. जिल्ह्याला दाखवा, दोन्हीकडे दाखवा, जळगावला दाखवा, रावेरला दाखवा. सोयीचं राजकारण करू नका, सोयीचं राजकारण करू नका, पारिवारिक राजकारण करू नका. सब हमारे घर में, सब माल डिब्बे में, हे तुमचं आता हे बस झालं आहे मला असं वाटतं. आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता फार काळ तुम्ही वेळ बनवू शकत नाही, मूर्ख म्हणणार नाही मी, पण वेळ बनवू शकणार नाही. नाही सल्ला गेला नाही, ते जे म्हणतात दोघे उमेदवार पाय धरायचं, आम्हाला काय करतं पाय धरायची? तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आता आम्हाला दाखवा, लोकांनाही दाखवा. हे बघा, मी त्यांच्यावर 30 वर्ष झाले राहिलेलो आहे. त्यांची काय ताकद आहे काय नाही, पक्ष सोबत होता, पक्षात होते म्हणून त्यांची ताकद होती. पक्ष सोडला काय त्यांचं राहिलंय? मी वारंवार सांगतो, त्यांच्या गावातली 7 लोकांची ग्रामपंचायत ती सुद्धा त्यांची नाही आहे, दूधडेअरी त्यांची नाही, बँक त्यांची नाही, मुलीला सारी निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून, काय ताकद आहे त्यांची? पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळे सगळं काही आहे, मी आहे म्हणून पक्ष आहे. मला वाटतं त्यांचा समज आता दूर झालेला असेल. पक्ष होता, भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती. आज तुम्ही पक्ष सोडून गेलात, आज तुम्ही कुठेही राहिला नाही, पार साफ झालेला आहात. त्यामुळे आम्हाला कोणाच्या आशीर्वाद घेण्याची, आमच्या उमेदवारांना पाय धरण्याची गरज नाही. त्यांनी घ्यावं ना, मी तर त्यांना म्हणतोय, आमचं आव्हान आहे, त्यांनी घ्यावं तिकीट, मुलीला द्यावं, त्यांनी उभं राहावं, त्यांना त्यांना काही अडचण असेल त्यांच्या तब्येतीची, त्यांनी मुलींना तिकीट द्यावं, आम्ही कुठे नाही म्हणतोय. आता आतापर्यंत मोठ्या सिंहगर्जना करत होते, मी उभा राहतो, न्हा उभा राहतो, आता उभे राहा ना तुम्ही. मग आता का तुम्ही पळतात मैदान सोडून? तुम्ही मैदान सोडून का पळतात? तुम्हाला वाटतं ना आपली एवढी प्रतिमा आहे, आपली एवढी किंमत आहे या जिल्ह्यामध्ये, तर आपण उभं राहावं स्वतः. माझं आव्हान आहे त्यांना.